सर्दी ताप आणि खोकला झाला असेल तर करा हा घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसात सर्दी खोकल्याचे व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात अनेक जणांना जाणवते। अशावेळी आपल्या अंगणातील या तुळशीचा आपल्याला फार उपयोग होतो। जवळजवळ प्रत्येकाच्याच अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये हे तुळशीचे झाड आपल्याला हमखास बघायला मिळते। लहानांपासून मोठ्यांना खाण्यापिण्याच्या अनेक चुकीच्या सवयी असतात। अति थंड अति गरम पदार्थ खाणे, बाजारातून फळे आणून ती थेट फ्रीजमध्ये ठेवणे आणि ती खाणे, यामुळे देखील सर्दी ताप आणि घसा दुखण्याचे प्रकार घडतात। याशिवाय काही लोकांना ॲसिडिटीचा प्रचंड त्रास असतो आणि त्यामुळे करपट आंबट ढेकर येतात। पोटातील गॅस्ट्रिक ज्यूस घशापर्यंत आल्यानंतर घशाला इजा होते आणि खोकला होतो। अशावेळी आपल्याकडील ही आयुर्वेदिक तुळस तुम्ही अवश्य वापरा। अशा या तुळशीच्या पानांचा वापर आजच्या या उपायासाठी कसा करायचा आणि तो किती प्रमाणात करायचा ते आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेलवर क्लिक करून व्हिडिओ लाईक देखील करा। सर्दी खोकल्यावर गुणकारी असा आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहेत तुळशीची ताजी पाने। ही तुळशीची ताजी पाने ठेचून त्यांचा रस काढायचा आहे। यासाठी यामध्ये 1 ते 2 चमचे एवढे पाणी देखील टाकायचे आहे। तुळशी ही अँटीबॅक्टेरियल, अँटीबायोटिक, अँटीव्हायरल असल्याने सर्दी खोकल्याचे इन्फेक्शन नष्ट करण्यासाठी हिचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे। एवढेच काय, तुळशीचे झाड अंगणामध्ये असेल तर एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी त्याभोवती नेहमी असते आणि तुळशीच्या झाडामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देखील आपल्याला मिळतो। आता तयार झालेला हा रस गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचा आहे। आता या तुळशीच्या रसामधील साधारण 2 चमचे एवढा रस एक वेळच्या उपायासाठी घ्यायचा आहे। लहान मुलांसाठी वापरताना 1 चमचा हा रस वापरायचा आहे। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे मध। आपण साधारण 1 चमचा एवढे मध यामध्ये घ्यायचे आहे आणि हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत। मध देखील खोकल्यावरचे रामबाण औषध आहे। खोकल्यामुळे घशाच्या आतमध्ये जखमा झाल्या असतील, आवाज घोगरा येत असेल, तर अशावेळी हे मध घशाच्या आतमध्ये एक प्रकारचा लेअर बनवते आणि यामुळे आपल्याला खूप आराम मिळतो। आता तयार झालेले हे मिश्रण सकाळी सकाळी हळूहळू प्यायचे आहे। याच्या पहिल्याच वापराने खूप आराम वाटतो, ताप देखील उतरतो, पण पुढील 3 ते 4 दिवस हा उपाय नियमित केला तर सर्दी खोकल्याचे इन्फेक्शन झटपट आटोक्यात येते। धन्यवाद।